सोलापूर मधून एक महत्वाची बातमी येते सोलापूर विमानतळाबाबत सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान बासाबाची झाल्याचं पाहायला मिळालंय आंदोलक आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालक यांच्यामध्ये बासाबाची झालेली आहे संचालक का काडादी यांनी बंदूक दाखवून केतन शहा यांना धमकावलेला आहे अशी माहिती मिळते बंदूक पण आहे आहे घालू शकता बंदूक पण आहे ना बंदूक पण आहे आफताब शेख आमच्या सोबत आहेत अधिक माहिती जाणून घेणार आहोत आफताब नेमकं काय घडलं होतं ऋषाली अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार बनावं लागेल कारण एकवीस दिवसापासून सोलापूर आ, विचार मंच विकास मंचातर्फे आंदोलन सुरू आहे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समोर मात्र धर्मराज का जे ज्येष्ठ संचालक आहेत त्यांनी येऊन आज थेट बंदूक दाखवून धमकण्याचा प्रयत्न केला आहे सोलापूर विकास मंच सदस्यांना केतन शाह आपल्यासोबतच ज्यांना धमकवत होतं केतन शाहजी किती वाजता हा सगळा प्रकार घडला आणि कसं सगळं घटनाक्रम होता नमस्कार मी केतन शाह अंदाजे आमचं आंदोलन एकवीस दिवसापासून जे चालू आहे ते आंदोलन संपून आम्ही तिथं सहा वाजता सर्व आंदोलन करते तिथं गोळावून गप्पा मारत होतो उद्याचं मिटिंगची चर्चा काय करायची नोट काय द्यायची तर इतक्या ते कारमध्ये आदरणीय माजी चेअरमन सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे व त्यांच्याबरोबर एक मनुष्य तिथं आंदोलनस्थळी आले मी फोनवर बोलत असताना मी नमस्कार मालक म्हटलं मी फोनवर बोलतो एक दोन मिनिट म्हटलं माझं फोनवर संभाषण झाल्यानंतर म्हटलं बोला मालक काय आहे तर त्यावर त्यांनी म्हटले का रे लय मस्ती आली का मी म्हटलं का असं काय झालं काय झालं साहेब नाही तू मला बदनाम करू लात ला, मी म्हटलं ला, नाही साहेब बदनाम केलं नाही मी आपल्याला तर ते म्हटले की नाही तुम्ही मला गुन्हेगार म्हणलेला आहे मी म्हटलं तुम्हाला म्हणलेलं नाही मी फक्त आयुक्त माननीय आयुक्त जे तेली मॅडम आहेत ते या देवळामध्ये गेले असताना गुन्हेगारासोबत आहे म्हणून सांगितलं कारण की दोन हजार सतरा साली ज्यावेळेला महानगरपालिकेचे लोक तिथं गेले होते तर त्यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता तर त्यामध्ये नऊ नंबरचे आरोपी हे धर्मराज काळादी होते त्या हिशोबाने आम्ही म्हटलं होतं की मॅडम ते शोभत नाही आहे तुम्ही नवीन आलात पण तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगायला पाहिजे असं मी बोललो होतो मी म्हटलं हो मी बोललेलो आहे पण तुमचं नाव कुठं घेतलं नाही तुला मी बघून घेतो तू काय शाळा समजतो का स्वतःला मी म्हटलं साहेब मी तुम्हाला आहोजावं बोलतोय तुम्ही आपण सांभाळून बोला साहेब मी म्हटलं तर त्या त्याच्याबरोबर आलं तर ते मनुष्य धक्काबुक्की करू लागला तर त्यांनासुद्धा मी म्हणलं की हात लावू नका बाबा आपण बोलतोय मी व्यवस्थित बोललो आपल्याशी मी आव्हाजाव बोलत असताना सुद्धा त्यांनी म्हटलं की तुला गोळी घालील म्हटलं एकदमच म्हटलं साहेब गोळी घालायची असं घालू शकता मला माहिती आहे तुमच्याकडं रिव्हॉल्वरचं लायसन्स आहे लायसन्स काय मी रिव्हॉल्वर पण घेऊन आलेलं म्हणून त्यांनी खिशातून सिल्वर कलरची रिव्हॉल्वर पिस्तोल टाईपची काढली आणि मला सांगितलं तुला आता गोळी मारू शकतो म्हणून मी त्यावेळेला म्हटलं की साहेब मारू शकता मी तुमच्या समोरच उभारलेले नंतर कशाला आता सुद्धा तुम्ही मारू शकता पण हे योग्य नाही आहे सोलापूरची विमानसेवा चालू व्हावी मागच्या दोन हजार चौदापासूनचा हा प्रश्न पेंडिंग आहे आणि त्याच्यासाठी आज आम्ही इथं आंदोलनाला बसलो आहे आणि साधारणपणे साडेबारा हजार लोकांनी आंदोलनस्थळी येऊन सह्या केलेल्या आहेत साधारणपणे एकशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त संस्थांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ऑनलाईन मध्ये गुगल फॉर्म मध्ये बरेच लोकांनी पाठिंबा दिला आहे केतनजी आपण यानंतर काय कारवाई या संदर्भात करणार आहात आपण पोलिसांना या संदर्भात कळवलेला आहे का आदरणीय कमिशनर ऑफ पोलीस माने साहेबांना आम्ही लगेच तात्काळी घटना फोन करून कळवलेली आहे आज सकाळी आम्ही त्यांना व्हॉट्सअपवर पोलीस प्रोटेक्शन मागितलं होतं कारण की आज त्यांच्या दैनिक संचारमध्ये रक्ताचे पाठ वाहतील होतील अशा गोष्टी आल्या होत्या आपली बाजू मांडलेली आहे नेमका काय प्रकार घडलेला आहे तो त्यांनी या ठिकाणी सांगितलाय मात्र काडादी यांची बाजू सुद्धा कळणं हे फार महत्वाचं आहे धन्यवाद आफताब दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट